करणं तुम्हाला अवघड जातं का? कितीही चांगला मेकअप करण्याचा प्रयत्न केला तरीही तो बिघडतो का किंवा मनासारखा होत नाही का? तर मग आज मी तुमच्यासोबत असे 10 मेकअप हॅक शेअर करणार आहे, जे तुम्ही फॉलो केले तर एकतर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मेकअप कराल आणि तो मेकअप सुंदर सुद्धा दिसेल. सो येस, लेट्स स्टार्ट. हॅक नंबर 1, फाउंडेशन लावण्याआधी तुम्ही जर चेहऱ्यावर मेकअप फिक्सिंग स्प्रे वापरला तर तुमचं फाउंडेशन इझिली ब्लेंड होतं आणि ते जास्त काळ टिकतं. त्याचसोबत इनकेस तुमचं कधी प्रायमर संपलं तर मेकअप फिक्सरचा वापर तुम्ही प्रायमर म्हणून सुद्धा करू शकता. हॅक नंबर 2, फाउंडेशन लावल्यावर चेहऱ्यावर मेकअप फिक्सर स्प्रे न करता तो फिक्सर ब्युटी ब्लेंडरवरती स्प्रे केला तर फाउंडेशन अगदी इव्हनली संपूर्ण चेहऱ्यावर अप्लाय होतं, ज्यामुळे स्किन इव्हन दिसते आणि त्यामुळे फाउंडेशन चेहऱ्यावर जास्त काळ टिकतं सुद्धा. हॅक नंबर 3, हायलायटर वापरण्याआधी सुद्धा सेटिंग स्प्रे यूज केला तर हायलायटर जास्त पॉप होतं आणि स्किनवर सुंदर असा ग्लो येतो. हॅक नंबर 4, संपूर्ण डोळ्यांवर काजळ न लावता फक्त आउटर कॉर्नरला काजळ लावलं, जसं मी व्हिडिओमध्ये लावते त्याच पद्धतीने, तर डोळे मोठे असल्याचं इल्युजन येतं. हॅक नंबर 5, तुम्ही जर हायलायटर तुमच्या डोळ्यांच्या इनर कॉर्नरमध्ये लावलं तरी सुद्धा डोळे मोठे असल्याचं इल्युजन येतं, त्यामुळे तुम्हाला तुमचे डोळे मोठे दिसावेत असं वाटत असेल तर हे दोन्ही हॅक्स तुम्ही करू शकता. हॅक नंबर 6, मस्कारा लावताना आयलिड्स हळुवारपणे बंद केले की तुमचे लॅशेस नॅचरली कर्ल होतात, त्यामुळे तुम्हाला वेगळं आयलॅश कर्लर वापरायची गरज नाही लागत. हॅक नंबर 7, तुम्हाला जर डार्क लिपस्टिक लावायला आवडत नसेल तर तुम्ही लिपस्टिकचे काही डॉट्स तुमच्या लिप्सवर लावू शकता आणि मग ती लिपस्टिक बोटांच्या मदतीने स्प्रेड करू शकता, याने लिपस्टिक डार्क न दिसता खूप सटल दिसते. हॅक नंबर 8, आजकाल ग्लॉसी लिप्सचा ट्रेंड परत आलाय, राईट? त्यामुळे तुम्हाला ग्लॉसी लिप्स हवे असतील आणि तुमच्याकडे लिप ग्लॉस नसेल तर तुम्ही एखादा लिप बाम किंवा वॅसलिन लिपस्टिकच्या वरती लावू शकता, याने ग्लॉस लावल्यासारखाच इफेक्ट येईल. हॅक नंबर 9, तुमच्याकडे जर वेगळं ब्लश नसेल तर तुम्ही तुमची लिपस्टिक सुद्धा ब्लश म्हणून वापरू शकता. सेम कलर तुमच्या लिप्स आणि चीक्सवर असेल तर तुमचा मेकअप जास्त सुंदर दिसतो. हॅक नंबर 10, आणि हा शेवटचा हॅक आहे, कधी कधी असं होतं की आपण चुकून जास्त प्रमाणात ब्लश लावतो आणि मग आपण लाल टोमॅटो सारखे दिसतो, राईट? पण इथून पुढे जास्त ब्लश लागलं तर तुम्हाला मेकअप रिमूव्ह करण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही सिम्पली ब्लशवरती थोडीशी पावडर डॅप करू शकता, याने तुमचं ब्लश ऑटोमॅटिकली सेटल होतं. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. यानंतर तुम्ही जेव्हा केव्हा मेकअप कराल तेव्हा हे मेकअप हॅक्स नक्की ट्राय करा आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा मिळाला किंवा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचसोबत मी सांगितलेल्या हॅक्सच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणते हॅक्स करत असाल तर ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मलासुद्धा आणि आपल्या बाकी व्ह्युअर्सला सुद्धा त्यामुळे खूप जास्त हेल्प होईल. ऑल्सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. आय शॅल सी यू ऑल इन माय नेक्स्ट व्हिडिओ. अंटिल देन कीप वॉचिंग लोकमत सखी.